पर्यावरण संवर्धनाचा संकल्प पाळण्यासाठी पुण्यात आज शनिवारवाडा ते महानगरपालिकेपर्यंत महापौर उपमहापौर तसेच पुण्यातील बहुसंख्य नागरिक सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. पुणे महानगरपालिका महापौर व उपमहापौर तसेच सायकल क्लबच्या वतीने आज पुण्यात सायकल रॅली काढण्यात आली आहे. पुणे हे पूर्वी सायकलचे शहर म्हणून ओळखले जायचे, ती पुण्याची ओळख हळूहळू पुसत गेली आहे. सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन मिळावा यासाठी आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आम्ही दोघेही आणि आमचे उपमहापौर असतील असेल, आमची पहिली सर्वसाधारण सभा आहे आणि या निमित्तानं महापालिकेत जाताना आम्ही असं संकल्प केला की आपण सायकलवरनं आज महानगरपालिकेमध्ये जावं. याच्यामागचा उद्देश असा आहे की पुणे शहर हे सायकलीचं शहर म्हणून एकेकाळी ओळखलं जात होतं आणि त्यानंतर आपण पाहतो की खऱ्या अर्थानं पुण्याची ती ओळख हळूहळू कुठेतरी पुसत गेली आणि सायकलचे सायकल चालवणे याच्यासाठी एक प्रोत्साहन देण्याचं काम मला एक संदेश या निमित्तानं द्यावा अशी एक कल्पना आहे. महानगरपालिकेच्या वतीने सायकल क्लब आमचा जो चालतो शहरामध्ये अनेक चांगले उपक्रम सायकल क्लबच्या माध्यमातून चालवले जातात. लोकांमध्ये सायकल चालवण्याच्या संदर्भामध्ये एक आवड निर्माण होणं एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टिकोनात सायकलचा वापर जास्त असतो पुणेकरांनी करावा असं या मागचा खरा उद्देश आहे आणि ते काम आमचं सायकल क्लब जो आहे महानगरपालिकेचा ते काम करतं आणि आज आम्ही दोघेही या निमित्तानं हा एक संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. सायकल चालवण्याने आरोग्य चांगले राहते, शहरात वाहने मोठ्या प्रमाणात आहेत त्याने प्रदूषणही होते, यावर सायकल हा उत्तम पर्याय आहे. नागरिकांना सायकल रॅलीतून सायकलचा वापर करा हे आवाहन यावेळी करण्यात आलंय. पुणे शहरात फोर व्हीलर टू व्हीलरचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे आणि प्रदूषणमुक्त होण्यासाठी आम्हाला महापौर आणि मी उपमहापौर असं आम्हाला वाटतं की आपण सायकल घेतली म्हणजे आपलं पाहून बाकीच्यांनाही वाटलं पाहिजे की बाबा सायकल आपणही चालवतात म्हणजे आपण चालवायला हवे म्हणून हा उपक्रम करतोय. पुण्यातील सायकल प्रेमी एकत्र येऊन पुणे महानगरपालिका सायकल क्लब स्थापन केले. महिन्यातून एकदा सायकल रॅलीचे आयोजन करणार आहोत तसेच आरोग्य शिबिराचेही आयोजन करणार आहोत. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं वर्षभराचा आराखडा आम्ही आता तयार करतो आहोत आणि महिन्यातनं एक मोठी रॅली की शहरामध्ये ते प्रतिनिधित्व करेल आणि लोकांमध्ये हा मेसेज द्यायचा प्रयत्न करेल, त्याचबरोबर एक महिन्यातनं एक एक्सपर्ट्स लोकांचं व्याख्यान आणि सायकल क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे तर त्यांचं महिन्यातनं एखादं व्याख्यान त्यांचा देखील सन्मान करणं हा मुख्य उद्देश आमच्या सायकल क्लबचा असणार आहे. त्याचबरोबर आरोग्यविषयक बाबी असतील त्याची देखील वेगवेगळी व्याख्यानं आपण या क्लबच्या माध्यमातून पुणेकरांसाठी विनामूल्य सगळ्या ह्या गोष्टी करणार आहोत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपण मेंबरशिप्स किंवा काय नाही आहे, तर 18 वर्षा पुढील कोणीही भारतीय नागरिक या आपल्या सायकल क्लबचा सभासद होऊ शकतो. आता त्याच्यासाठी आम्ही एक वेबसाईट ओपन केलेली आहे cycleclub.pune corporation.org या संकेतस्थळावर आपण त्याची नोंदणी करू शकता. त्याच्यामुळे अपकमिंग इव्हेंट जे आहेत तर त्या देखील आपल्याला याच्या माध्यमातून कळू शकतील आणि जशा वेळेप्रमाणे असतील ते लोक याच्यामध्ये सामील होऊ शकतील. आणि याच्यासाठी फक्त आमचा आग्रह असा आहे की लोकांनी किमान स्वतःची सायकल विकत घेतली तर ती सोयीस्कर राहणार आहे, कारण जेव्हा तुम्ही शेअरिंगमधल्या सायकली वापरता तर ती तिथलं त्यांना काही एवढं सुटेबल तसं नाही येते की एखाद्या डेस्टिनेशनला जायचं असेल तर साध्या सायकली आपल्याला बाजारात आहेत तर त्या देखील त्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. याच्यातनं हेल्थ देखील तुमची चांगली राहू शकते हे जागतिक नॉर्म्सनुसार आपल्या सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे असा एक चांगला उपक्रम आणि त्याला हा प्रशासकीय पाठिंबा आहेच, त्याबरोबर आता राजकीय पाठिंबा देखील मिळत चालला आहे, तर ही देखील एक जमेची बाजू आहे की लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे जर दोघं जर एकत्र जर काम करत राहिले तर निश्चितच क्रांती व्हायला वेळ लागणार नाही एवढं तुम्हाला मी निश्चित आश्वासन देऊ शकतो. सायकल चालवल्याने आरोग्य चांगले राहते, सर्वांनी रोज किमान काही वेळ सायकल चालवावी असे आवाहन आज या उपक्रमातून देण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, दिनमान न्यूज, पुणे.